नमस्कार बालमित्रांनो, आज दिनांक 17 जानेवारी 2019 या दिवशी 8व्या वर्गाचा परिपाठ असल्याने 8व्या वर्गाने सूत्रसंचलनाचे काम माझ्याकडे दिल्याबद्दल 8व्या वर्गाची अत्यंत आभारी आहे. जरी मला परिपाठात सहकार्य करणाऱ्या माझ्या वर्ग मैत्रिणी विसरणे हा माणसाचा धर्म असला तरी लक्षात ठेवणे माणसाचे कर्तव्य आहे. धन्यवाद शुभांगी. यानंतर दिनविशेष सांगेन चौरे छाया. नमस्कार बालमित्रांनो, आजचा दिनविशेष ऐकून घ्या. 17 जानेवारी 1913 क्रिकेटपटू याद्रवेंद्र सिंह यांचा जन्म. धन्यवाद छाया. यानंतर दैनिक वार्ता सांगेन निळकर शिल्पा. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या दिनकार्ता ऐकून घ्या. खो खो मध्ये यजमान महाराष्ट्राला सुवर्ण चौकाची संधी. धन्यवाद शिल्पा. यानंतर सामान्यांचे प्रश्न विचारल्यानंतर आजच्या सामन्यांचे प्रश्न ऐकून घ्या, उत्तरे द्या. आपण ज्या सर्वांसाठी प्रश्न आहे, आपण ज्या खंडात राहतो त्या खंडाचे नाव काय? आशिया खंड. हिचं उत्तर बरोबर आहे. याच्यासाठी पिन काय लागेल? आम्ही एक लोक नाटिका करून दाखवणार आहे की तुम्ही सांगून जाईल सगळं काम आवरलं. आता सविताला आणि सुनीताला बोलून घरी आणते. कार्यक्रम आहे दुपारी तुझ्या वेळे बरं येईल. आतमध्ये आगा आज आमच्या इथे कार्यक्रम आहे, तू दुपारी जेवायला ये. होईल एका तासानंतर. टिंका हे आत. अग येस सविता, आपल्याला जाणीचा ना जेव्हा बोलले चल ना. अगे आणि त्या भिकरच्या तलेवाशेला यायला इथून लावलं मला जीव पण वाटे नाही. नाही बघ ना अगं बाई, तुझ्या आईने मला ढकलून दिलंय. मी 4 दिवसापासून भाकरीचा तुकडा नाही खाल्ला. तिला म्हण ना मला भाकरीचा तुकडा ती खायला. आई त्या नदीनं थोडस खायला, त्याने 4 दिवसापासून जेवण केलेलं नाही. अगं त्याला काय रे, इथे आपले इथे पाहुणे आले त्यांना देते मी. बाबा झालं तुम्हाला जेवायला? अगं बाई याला कुणी दिला जेवायला? का बरं दिलं? आई त्यांच्या पेक्षा जास्त अंडा गरज आहे म्हणून मी त्यांना जेवायला दिलं. बरं दिलं तर राहू दे. अगं तुम्हाला घ्या ना काहीतरी. येतो या उद्या सकाळी. चल बाई, चल बाई, किती अन्न उरलं याला टाकून देते. अगं खरे तू, अगं तुला दिसायला गेले का मी अन्न टाकून देले. एवढ्या मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे लोकांनी हॉटेलवर जेवण केलेलं अन्न ते उरलेलं. गरीब लोकांना वाटायला तर तू आज एवढं मोठं अन्न फेकून देईलीस. मग काय करू, एवढं फेकून देऊ नको. आपण आपल्या गावातल्या गरीब लोकांनाही अन्न वाटू. बर या लग्नात येतून असं बोलत होतो की आपल्या देशभरामध्ये जे गरीब लोक त्यांना अन्न मिळत नाही आणि ते उपाशी पोटी झोपतात. जर आपल्या घरातील अन्न उरलेलं असलं तर ते गरीब लोकांना द्यावं आणि जुने कपडे ते पण आपण गरीब लोकांना द्यावे.